7-8% विकास दर राखत भारत जगातील सर्वाधिक वेगानं विकसित होणारी अर्थव्यवस्था राहील. केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांचा विश्वास. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशभरात आदरांजली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज दिली स्टॅच्यू ऑफ युनिटीला भेट. मिझोराममध्ये झोरामथंगा यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये सरकार स्थापनेच्या प्रक्रियेला वेग. राफेल खरेदी व्यवहाराबाबत संयुक्त संसदीय समिती नेमण्याची मागणी सरकारनं फेटाळली. रानिल विक्रमसिंघे उद्या श्रीलंकेच्या पंतप्रधानपदाची शपथ घेण्याची शक्यता. महेंद्रा राजपक्षे यांचा पंतप्रधानपदाचा राजीनामा. जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत 3 दहशतवाद्यांना कंठस्नान. लष्कराचा 1 जवान शहीद. चीनमध्ये ग्वांगझू इथं सुरू असलेल्या BWF अर्थात जागतिक बॅडमिंटन महासंघाच्या वर्ल्ड टूर फायनल स्पर्धेत PV सिंधूची महिला एकेरीच्या अंतिम फेरीत धडक. ओदिशात भुवनेश्वर इथं सुरू असलेल्या विश्वचषक हॉकी स्पर्धेत आज ऑस्ट्रेलिया विरुद्ध नेदरलँड आणि इंग्लंड विरुद्ध बेल्जियम असे उपांत्य फेरीचे सामने होणार. भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान पर्थ इथं सुरू असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताची निराशाजनक सुरुवात. दोन्ही सलामीवीर गारद. कोहली आणि पुजारा यांनी सावरला भारताचा डाव. आणि आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूच्या किनारी भागाला चक्रीवादळाचा तडाखा बसण्याची शक्यता. राज्याच्या अनेक भागात थंडीचा जोर वाढला. नमस्कार. एकच्या बातमीपत्रात मी प्रज्ञा जांभेकर आपलं स्वागत करते. आता पाहूया बातम्या विस्तारानं. 7-8% विकास दर राखत भारत जगातील सर्वाधिक वेगानं विकसित होणारी अर्थव्यवस्था राहील असा ठाम विश्वास केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केला. ते काल नवी दिल्लीत फिक्कीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. चालू वित्तीय वर्षात सरकार वित्तीय तुटीचं 3.3% लक्ष्य कायम राखील असंही ते म्हणाले. अर्थव्यवस्थेतील सुधारणा न झालेल्या अनेक क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करण्याची गरज जेटली यांनी अधोरेखित केली. वित्तीय पुरवठा वाढवण्याची तसंच तरलतेकडे लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचंही त्यांनी सांगितलं. रिझर्व्ह बँकेच्या स्वायत्ततेचा सरकार आदर करत असल्याचंही ते म्हणाले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज एका दिवसाच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या आजच्या पुण्यतिथीदिनी त्यांनी नर्मदा जिल्ह्यातल्या केवडिया इथल्या स्टॅच्यू ऑफ युनिटी या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जगातल्या सर्वात उंच पुतळ्याला भेट दिली. तसंच व्हॅली ऑफ फ्लॉवर तसंच वॉल ऑफ युनिटीलाही भेट दिली. गुजरातचे राज्यपाल ओम प्रकाश कोहली, रेल्वेमंत्री पियुष गोयल तसंच गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यावेळी उपस्थित होते. राष्ट्रपतींच्या हस्ते प्रस्तावित केवडिया रेल्वे स्थानकाचं भूमिपूजनही आज होणार आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना पुण्यतिथीनिमित्त आदरांजली अर्पण केली आहे. मिझोराममध्ये मिझो नॅशनल फ्रंटचे पक्षप्रमुख झोरामथंगा यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल के राजशेखरन यांनी ऐझवाल इथं त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी अशोक गहलोत तर उपमुख्यमंत्री म्हणून सचिन पायलट यांच्या नावाची काँग्रेस पक्षानं काल अधिकृत घोषणा केली. मध्य प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी विधिमंडळ पक्षाचे नेते कमलनाथ यांना राज्यात सरकार स्थापनेसाठी निमंत्रण दिलं आहे. नव्या सरकारचा शपथविधी येत्या 17 तारखेला भोपाळ इथं होणार आहे. छत्तीसगडमध्ये काँग्रेसनं 2/3 एवढं बहुमत मिळवूनही मुख्यमंत्रीपदाच्या नावावर एकमत झालेलं नाही. राफेल खरेदी व्यवहाराबाबत संयुक्त संसदीय समिती नेमण्याची मागणी केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी फेटाळून लावली आहे.
राफेल करारानं देशाचं सुरक्षा तसंच व्यावसायिक हित जपलं गेल्याचंही त्यांनी सांगितलं. राफेल विमानांची अंतिम किंमत ही युपीए सरकारच्या काळात 2007 आणि 2012 वाटाघाटी केलेल्या किमतीपेक्षा लक्षणीयरित्या कमी आहे असं जेटली म्हणाले. यामुळे देशाचं व्यावसायिक हित जपलं गेल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. या व्यवहाराबाबत जाणून बुजून कल्पित गोष्टी पसरवल्या गेल्याचा टोलाही त्यांनी मारला. राफेल व्यवहार प्रकरणी चौकशी करण्याची गरज नसल्याचं संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनीही स्पष्ट केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आता हा विषय संपला असल्याचंही त्या म्हणाल्या. राफेल विमानांच्या किमतीसंदर्भातला कोणताही अहवाल कॅग तसंच सार्वजनिक उत्तरदायित्व समितीला सादर केला नसल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. दरम्यान राफेल खरेदी व्यवहारातल्या कथित घोटाळ्याबाबत गुन्हा दाखल करण्याचे निर्देश सीबीआयला देण्याची मागणी करणाऱ्या सगळ्या याचिका सर्वोच्च न्यायालयानं काल फेटाळल्या. या खरेदी व्यवहारांचा निर्णय प्रक्रियेविषयी शंका घेण्याचं काहीच कारण दिसत नसून विमान खरेदीच्या किमतीची तुलना करणं हे न्यायालयाचं काम नाही असं सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या पीठानं स्पष्ट केलं आहे. देशाला लढाऊ विमानांची गरज आहे आणि खरेदी प्रक्रियेत सहभागी असणाऱ्या दोन्ही भागीदारांनी सगळे मुद्दे स्पष्ट केले आहेत आणि कोणाही व्यक्तीच्या किंवा खासगी कंपनीच्या फायद्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचा कुठलाही ठोस पुरावा नाही, त्यामुळे सर्वोच्च न्यायालय याबाबतीत हस्तक्षेप करू इच्छित नाही असं या पीठानं स्पष्ट केलं. भारत आणि फ्रान्स यांच्यातील द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यावर चर्चा झाल्याचं भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी सांगितलं. नवी दिल्लीत आज सुषमा स्वराज आणि फ्रान्सचे परराष्ट्रमंत्री जॉ इव्ह लेप्रियन यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवण्यावर दोन्ही देशांनी भर दिला असून अनेक विषयांवर विचारांचं आदानप्रदान झाल्याचं स्वराज म्हणाल्या. भारत तसंच फ्रान्सच्या परराष्ट्र धोरणात आफ्रिकेला विशेष महत्व असल्याचंही त्यांनी सांगितलं. दहशतवादाविरुद्ध लढा देण्यासाठी दोन्ही देश कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार उभय परराष्ट्र मंत्र्यांनी केला. श्रीलंकेचे पदच्युत पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा नवं सरकार स्थापन करण्याचा मार्ग मोकळा करण्याकरता महिंदा राजपक्षे यांनी आज श्रीलंकेच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला. रानिल विक्रमसिंघे उद्या श्रीलंकेचे पंतप्रधान म्हणून शपथ घेण्याची शक्यता आहे. महिंदा राजपक्षे यांची नियुक्ती अवैध ठरवून त्यांना राज्यकारभार करण्यासाठी अनुमती नाकारणारा कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय रद्दबातल करायला श्रीलंकेच्या सर्वोच्च न्यायालयानं काल नकार दिला होता. त्यानंतर अखेर महिंदा यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. राजपक्षे यांच्या राजीनाम्यामुळे श्रीलंकेत गेले 7 आठवडे सुरू असलेला सत्ता संघर्ष संपुष्टात येऊन राजकीय स्थैर्य निर्माण होईल अशी अपेक्षा राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. श्रीलंकेचे अध्यक्ष मैत्रीपाल सिरीसेना यांनी लोकनियुक्त पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांना 26 ऑक्टोबरला पदच्युत करून महिंदा राजपक्षे यांची पंतप्रधानपदी नियुक्ती केल्यानंतर हा सत्ता संघर्ष उद्भवला होता. मात्र राजपक्षे आपल्या सरकारचं बहुमत सिद्ध करण्यात अपयशी ठरले आणि श्रीलंकेच्या संसदेनंही वारंवार त्यांच्या नियुक्तीला विरोध केला होता. जम्मू काश्मीरमधल्या पुलवामा जिल्ह्यात आज झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं आहे. या चकमकीत एक जवान शहीद झाला आहे. पुलवामा जिल्ह्यातल्या सिरनू गावात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी या भागाला घेरलं. शोधमोहीम सुरू असताना दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार केला. सुरक्षा दलांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात 3 दहशतवादी ठार झाले. सुरक्षा दलं आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक अजूनही सुरूच असून अधिक माहिती हाती आलेली नाही. कर्नाटकच्या चामराजनगर जिल्ह्याच्या सुलवडी गावातल्या देवळात प्रसाद खाल्ल्यानंतर आजारी पडल्यानं किमान 11 जणांचा मृत्यू झाला असून इतर 80 जणांनाही बाधा झाली आहे. म्हैसूर इथल्या रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या 8 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री HD कुमारस्वामी विशेष विमानानं चामराजनगर इथं पोहोचले. विषबाधाग्रस्तांना आवश्यक ती सर्व वैद्यकीय मदत तातडीनं पुरवण्याचे आदेश त्यांनी दिले. सर्व बाधित व्यक्तींचा वैद्यकीय खर्च सरकार उचलणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची मदतही त्यांनी जाहीर केली. दरम्यान या प्रकरणी मंदिर व्यवस्थापनाच्या 2 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचं पोलिसांनी सांगितलं. काल सकाळी
मारम्मा देवालयाचा भूमिपूजन समारंभ झाला आणि यावेळी वाटण्यात आलेल्या प्रसादातून विषबाधा झाली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. नाशिक जिल्ह्याच्या सुरगणा तालुक्यात बोरगाव इथं स्ट्रॉबेरी आणि कांदा उत्पादन करणाऱ्या महाले कुटुंबांच्या उत्पन्नात सरकारच्या कृषी योजनांचा लाभ घेतल्यामुळे वाढ झाली आहे. कांदा चाळीमुळे कांद्याचं नुकसानही टळलं आहे. महाले कुटुंब एकत्रितपणे 7 एकर क्षेत्रावर शेती करतात. बोरगावमध्ये महाले कुटुंबानं सर्वप्रथम स्ट्रॉबेरीची लागवड केली असून त्यांच्या स्ट्रॉबेरीला अहमदाबादच्या पेठेत मागणी आहे. पारंपरिक पद्धतीनं शेती करताना तणांमुळे उत्पादन कमी होऊन नुकसान होत असे. मल्चिंग पेपरचा उपयोग केल्यापासून स्ट्रॉबेरीचं उत्पादन वाढलं आहे. गेल्या वर्षी राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून त्यांना 30,000 अनुदान मिळालं असून यावर्षीचा प्रस्तावही त्यांनी सादर केला आहे. शेतीतल्या 2.5 एकर क्षेत्रात कांदा लागवड होते. यापूर्वी कांदा कच्चा झोपडीवजा जागेत साठवला जात असे, त्यामुळे कांद्याचं नुकसान होत असे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून 87,000 रुपयांचं अनुदान मिळाल्यानंतर महाले कुटुंबानं 25 मेट्रिक टन क्षमतेची कांदा चाळ उभारली, त्यामुळे दरवर्षाला 1 लाख रुपयांनी उत्पन्न वाढलं आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कडधान्य योजनेतून रोटोव्हेटरवर 35,000 रुपयांचं अनुदान मिळाल्यानं जमिनीची मशागत करणंही सोयीचं झालं आहे. कृषी क्षेत्रातील नवतंत्रज्ञान जाणून घेतल्यानं शेतीत बदल घडून महाले कुटुंबाला आता निश्चित लाभ झाला आहे. नाशिक जिल्ह्याच्या सुरगाणा तालुक्यातल्या पोहाळी या आदिवासी गावात भास्कर गावित्यांना सौर कृषी पंपाच्या माध्यमातून रब्बीचं पीक घेणं शक्य झाल्यानं मजुरीसाठी पिंपळगावला होणारं स्थलांतर थांबलं असून उत्पन्नातही वाढ झाली आहे. गावित्यांच्या 1.5 एकर क्षेत्रात पूर्वी केवळ भात पीक होत असे. 4-5 पोती भात विकून हातात येणाऱ्या रकमेवर कुटुंबाचा उदरनिर्वाह शक्य होत असे, त्यामुळे खरीप हंगामानंतर त्यांना पिंपळगाव इथं मजुरीसाठी जावं लागे. शेतात विंधन विहिरीची सुविधा केल्यानंतरही वीज जोडणी मिळणं शक्य होत नसल्यानं केवळ खरीपावर अवलंबून राहण्याशिवाय त्यांना पर्याय नव्हता. मात्र शासनाच्या सौर कृषी पंप योजनेअंतर्गत त्यांना अनुदान मिळालं. सौरपंप मंजूर झाल्यानं त्यांनी विंधन विहिरीच्या सहाय्यानं शेतात सिंचन सुविधा करून घेतली. पाणी उपलब्ध झाल्यामुळे खरीपानंतरही दुसरं पीक घेणं भास्कर यांना शक्य झालं. टोमॅटो, गहू, हरभरा अशी पिकं घेऊ लागल्यानं वर्षाला 1 लाख रुपये उत्पन्न मिळाल्याचं भास्कर यांनी सांगितलं. आता शेतकाम सांभाळून जवळच्याच गावात मोलमजुरी करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह सांभाळू शकतात. भारत आणि फ्रान्स यांच्या चित्रपट आणि दूरचित्रवाणी उद्योगाशी संबंधित व्यावसायिक बैठकीची दुसरी फेरी आज मुंबईत पार पडली. 2018 कान्स चित्रपट महोत्सवातल्या यशस्वी सुरुवातीनंतर भारतातल्या फ्रान्स दूतावासानं या 2 दिवसीय कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. फ्रान्सचे परराष्ट्रमंत्री जीन वेस्ली ड्रायन 2 दिवसांच्या भारत भेटीवर आले आहेत. या दौऱ्यात भारत फ्रान्स धोरणात्मक भागीदारीच्या विविध मुद्द्यांवर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांच्याशी चर्चा करणार आहेत. चित्रपट आणि पर्यटन उद्योग क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्याला चालना देण्यासाठी ते मुंबईत आले असून आज त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. यावेळी फ्रान्सच्या राष्ट्रीय पुरस्कारानं प्रसिद्ध निर्माते अशोक अमृतराज यांना गौरवण्यात आलं. यवतमाळमध्ये महिला बचत गटाच्या माध्यमातून तिथल्या महिलांनी मत्स्यशेती सुरू केली आहे. अर्थार्जनाचा हा नवा मार्ग चोखाळताना त्यांना राज्य सरकार आणि टाटा ट्रस्टची मदत मिळाली आहे. खरं तर मत्स्यशेती हा पुरुषांचा व्यवसाय मानला जातो, पण यवतमाळ जिल्ह्यातल्या महिलांनी ही पुरुषांची मक्तेदारी मोडीत काढली आहे. घाटजीजवळच्या गणेशपूर इथल्या आदिवासी महिलांनी बचत गट स्थापन करून गावातल्या शेततळ्यात मत्स्यशेती सुरू केली आहे. टाटा ट्रस्ट आणि महाराष्ट्र सरकारच्या सहकार्यानं सुरू केलेल्या मत्स्यशेतीला चांगलं यश मिळत आहे. लेकिन इन्होने पहली बार फिशरीज का नर्सरी एक्टिविटी पिंजरे केज बना के नर्सरी किया है. वो एक वाटर स्ट्रक्चर में किया है जो पहले इस्तेमाल नहीं हो रहा था. उससे जो प्रॉफिट आया उसको फीड में इन्वेस्ट किया और उससे ग्रो आउट भी कर रहे हैं. आज तक इनको 30,000 रुपए के आसपास की लाभ हुई है. राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानातून या गावात मोठ्या प्रमाणात शेततळी आणि तलावांचं खोलीकरण झालं. यावर्षी चांगला पाऊसही झाला आणि त्यामुळे मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाला. गोड्या पाण्यात टाटा ट्रस्टच्या ओपन सोर्स फिशरीज या उपक्रमातून ग्रामीण महिलांना घेऊन मत्स्यपालन सुरू केलं.
यासाठी संबंधित बचत गटाच्या महिलांना मत्स्यपालनाचं प्रशिक्षणही दिलं जात आहे. या महिला स्वतःच बाजारात जाऊन मासे विकून नफा कमवतात. यातून त्यांना महिन्याकाठी 30,000 रुपयांचं उत्पन्न मिळत आहे, त्यामुळे त्या समाधानी आहेत. 20 फुटाचा तळा बांधून दिला, त्याच्यात पाणी खूप पण साठवलं, त्याच्यात मच्छीचा व्यवसाय टाकला आम्ही. बोटुकले झाल्यावर आम्ही तळ्यात टाकल्यावर चांगले आता 250 ग्रामचे 250 ग्रामचे असे मच्छी झाले. आणि सर्वप्रथम म्हणजे आमच्या मॅनेजर ताई टाटा ट्रस्टवाल्या आणि सर गोपाल भाऊ हे घेऊन आम्हाला आमच्या बचत गटाच्या मीटिंगा घेऊन आम्हाला थोडीशी बोटुकलीबद्दल माहिती सांगितली. मग त्यानंतर आम्ही आमच्या बचत गटाच्या सभा घेऊन त्याच्यामध्ये चर्चा केली की खरोखर आहे बा, आपल्या इथे एवढे जर म्हणजे तलाव आहे तर या पाण्याचा आपल्याला काहीतरी फायदा मिळाला पाहिजे म्हणून ते आपल्याला सांगत आहे, तर आपण करायला काही हरकत नाही. या गटाला टाटा सर्व्हिसवाल्यानं आम्हाला मच्छीपालनचा व्यवसाय तयार करायला लावला. ते आम्ही पिंजरे बनवून सण्या त्याच्यात आम्ही जिऱ्यावानी मच्छी टाकले, त्याचा व्यवसाय आम्ही सुरू केला. त्याचा फायदा आम्हाला आता थोडा थोडा होऊन राहिला. यंदाचा वर्ष दराचा आम्हाला फायदा कमी प्रमाणात येईल, सुरुवात झाली आहे, पुढे त्याच्यापेक्षा आम्ही फायदा करू शकू. महिलांसोबत यवतमाळमधल्या सुमारे 700 शेतकऱ्यांनी पहिल्यांदाच मत्स्यपालन सुरू केलं. हे पूर्णवेळ काम नसल्यानं शेतीच्या इतर कामांसोबतही त्यांना ते करता येतं. उपलब्ध स्रोतांचा कुशलतेनं वापर केल्यास आर्थिकदृष्ट्या सक्षम होता येतं, हेच यातून दिसतं. दूरदर्शन बातम्यांसाठी आनंद कसंबे, यवतमाळ. लहान मुलांमधली कुपोषणाची पातळी जाणून घेण्यासाठी पालघर जिल्ह्यातल्या अंगणवाड्यांचं एकात्मिक सर्वेक्षण करण्याचे निर्देश आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. कुपोषण कमी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असं त्यांनी काल पालघर इथं कुपोषणावरील कृती दलाच्या बैठकीत सांगितलं. जिल्ह्यात माता आणि नवजात बालकांच्या मृत्यूचं प्रमाण कमी करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं ते म्हणाले. नाण्यांचा संग्रह करणं हे संस्कृतीचं जतन करण्याचं प्रभावी माध्यम असल्याचं मत ज्येष्ठ पुरातत्व शास्त्रज्ञ डॉ आनंद श्रॉफ यांनी व्यक्त केलं. कॉयनेक्स पुणे 2018 या नाणे प्रदर्शनाचं काल श्रॉफ यांच्या हस्ते पुण्यात उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते. या प्रदर्शनात अनेक दुर्मिळ नाणी रसिकांना पाहता येणार आहेत. यावेळी एका स्मरणिकेचं प्रकाशनही झालं. नाणी संग्रह क्षेत्रातल्या महत्वपूर्ण योगदानाबद्दल पुण्यातले नाणी संग्राहक श्रीनिवास रामचंद्र भट, इंदोरचे दौलत जोहरी आणि त्रिवेंद्रमचे विना सरसन यांना जीवनगौरव पुरस्कारानं गौरवण्यात आलं. यावेळी नाण्यांचं जतन आणि संवर्धन यावर मान्यवरांची व्याख्यानं झाली. इंटरनॅशनल कलेक्टर सोसायटी ऑफ रेअर आयटम्स संस्थेच्या वतीनं हे प्रदर्शन भरवण्यात आलं असून ते 3 दिवस सुरू राहणार आहे. पुण्यामध्ये हे 3 दिवस एक्झिबिशन भरवलं जातं दरवर्षी. ह्याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे कॉईन्स आणि वेगवेगळे रेअर ॲटम्स हे डिस्प्लेले ठेवले जातात. हे लोकांना फार इंटरेस्टिंग असतं. ह्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे होऊन की जे सगळ्यात कॉस्टली आहेत ते पण ठेवले जातात, बघायला मिळतात इथं. आणि तसेच वेगवेगळे 3,000 वर्षापूर्वीची पण नाणी तुम्हाला बघायला मिळतात. वीज वितरण कंपनीच्या प्रचलित पद्धतीनुसार 63 आणि 100 केव्ही क्षमतेच्या ट्रान्सफॉर्मरवरून एकाच वेळी 15 ते 20 शेतीपंपांना वीज पुरवठा केला जातो. यामुळे शेतकऱ्यांना विविध समस्यांना सामोरं जावं लागत आहे. यावर उपाय म्हणून राज्य सरकारच्या वतीनं उच्चदाब वितरण प्रणाली धोरण राबवण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात 7 उपकेंद्र नव्यानं उभारण्यात आली आहेत. त्यासाठी स्वतंत्रपणे 21 कोटी रुपयांचा निधीही उभारण्यात आला आहे. या प्रणालीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या विहिरीपर्यंत उच्चदाबाची वीज जोडणी दिली जाणार आहे. करवीर तालुक्यातल्या कंदलगाव इथले पांडुरंग रणदिवे यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. त्यांच्या कूपनलिकेतल्या 3 अश्वशक्तीच्या पंपासाठी महावितरणनं 25 केव्ही क्षमतेचे स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर दिले आहेत, त्यामुळे त्यांची विजेची चिंता मिटली आहे. विजेचा जपून वापर तसंच अपारंपरिक ऊर्जेचा वापर करून
भारनियमनाच्या समस्येवर रायगड जिल्ह्यातल्या पोलादपूरमधल्या गावकऱ्यांनी मात केली आहे. सौर ऊर्जेचा वापर करून इतर गावांसमोर त्यांनी आदर्श ठेवला आहे. कापडे बुद्रुक ही रायगड जिल्ह्यातली एक अतिदुर्गम आणि दुर्लक्षित ग्रामपंचायत. सततचं भारनियमन, विजेचं भरमसाठ बिल अशा अनेक अडचणींमुळे गावातील अनेक विकासाची कामं खोळंबली होती. मात्र गावात सौर ऊर्जेच्या वापराला सुरुवात झाली आणि गावाचं चित्र बदलून गेलं. ग्रामपंचायतल्या 6 गावांमध्ये बसवलेल्या सौरपंपामुळे या गावाबरोबरच 13 आदिवासी वाड्यांचीही पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध झाली आहे. पूर्वी गावाबाहेर असलेल्या हातपंपाचं पाणी आणण्यासाठी गावकऱ्यांना बरीच पायपीट करावी लागत होती. कुंपनलिकांवर स्वयंचलित पंप लावण्यात आले होते, मात्र विजेची अनियमितता आणि भरमसाठ बिल यामुळे गैरसोय तर होतच होती. दुहेरी सौर पंपामुळे या अडचणीही दूर झाल्या आहेत. सौर ऊर्जेवर आधारित योजना चालू असल्या कारणाने ग्रामस्थांना यामध्ये वीज बिलाचा जो पूर्वी त्रास व्हायचा तो आता सौर ऊर्जेवर असल्यामुळे विना मेंटेनन्स किंवा विना कोणताही बिल भरणा करताना सुद्धा योजना चालू असल्यामुळे ग्रामस्थांना हा एक त्याचा चांगला फायदा होत आहे. निश्चितच सौर ऊर्जेच्या माध्यमातून ह्या योजना केल्यामुळं या गावातील लोकांचं परिवर्तन झालेलं आहे. ज्यांना 1 किलोमीटर 2 किलोमीटर चालत जाऊन या ठिकाणी पाणी आणावं लागत असे ते आता गावाच्या गावामध्ये 24 तास पाणी या ठिकाणी उपलब्ध झालेलं आहे. ही मोठी यशस्वीरित्या ही योजना या ठिकाणी राबलेली आहे. शासकीय योजनांचा लाभ घेत या ग्रामपंचायतीनं सौर ऊर्जेचा सकारात्मक वापर केला आहे आणि आपल्या गावाला अंधकाराच्या गर्दीतून प्रकाशाच्या वाटेवर आणलं आहे. हे त्याचा प्रयत्न निश्चितच अनुकरणीय आहे. बीड जिल्ह्यातल्या टाकरवन फाट्याजवळ काल रात्री झालेल्या रस्ते अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झाला. बीडहून माजलगाव मार्गे लातूरकडे भरधाव वेगानं जाणारी कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळून हा अपघात झाला. या अपघातात गाडीतील इंदूर इथले कपड्याचे व्यापारी सुरेश हरियानी, हेमंत रजपूत आणि रोहित यांचा मृत्यू झाला. भरधाव वेगानं जाणाऱ्या गाडीच्या चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला. तिन्ही मृतदेह ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले आहेत. स्वच्छ सर्वेक्षण 2018 अंतर्गत पुणे शहरातले नागरिक आणि विद्यार्थी यांना स्वच्छतेचं महत्व पटवून देण्यासाठी पुणे महानगरपालिकेतर्फे शनिवारवाडा मंडे ते शनिवारवाडा अशा 2 किलोमीटरच्या स्वच्छता वॉकेथॉनचं आज आयोजन करण्यात आलं. पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, अभिनेता सुबोध भावे, सहआयुक्त ज्ञानेश्वर मोळक, आनंद देशपांडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. आपण आपलं घर जसं स्वच्छ ठेवतो तसं आपलं शहर देखील स्वच्छ ठेवलं पाहिजे असं सुबोध भावे यांनी यावेळी सांगितलं. या वॉकेथॉनमध्ये शालेय विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. शालेय विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचा संदेश देणारे फलक हाती घेतले होते. सुबोध भावे यांनी यावेळी सर्वांना स्वच्छतेची शपथ दिली. आता क्रीडावृत्त. चीनमध्ये ग्वांगझू इथं सुरू असलेल्या BWF अर्थात जागतिक बॅडमिंटन महासंघाच्या वर्ल्ड टूर फायनल या स्पर्धेत PV सिंधूनं महिला एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. आज झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात तिनं थायलंडच्या खेळाडूचा 21-16, 25-23 असा पराभव केला. अंतिम फेरीत तिची गाठ उद्या जपानच्या नोझोमी ओकुहारा हिच्याशी पडेल. ओकुहारानं आज पहिल्या उपांत्य सामन्यात जपानच्याच आकेन यामागुचीला 21-17, 21-14 असं हरवलं. पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत समीर वर्माचा सामना आज चीनच्या युकीशी विरुद्ध होईल. ओदिशात भुवनेश्वर इथं सुरू असलेल्या विश्वचषक हॉकी स्पर्धेत आज उपांत्य फेरीचे 2 सामने होणार आहेत. इंग्लंड विरुद्ध बेल्जियम हा पहिला सामना संध्याकाळी 4 वाजता सुरू होईल, तर गतविजेता ऑस्ट्रेलिया विरुद्ध नेदरलँड हा दुसरा सामना संध्याकाळी 6:30 सुरू होईल. ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता बेल्जियमनं हा सामना जिंकून अंतिम फेरीत धडक मारली, तर तो त्यांचा विश्वचषक स्पर्धेतला पहिला अंतिम सामना असेल. सर्वाधिक 4 वेळा विश्वचषक जिंकणाऱ्या पाकिस्तान पाठोपाठ ऑस्ट्रेलियानं विश्वचषक 3 वेळा जिंकला असून या खेपेलाही विश्वचषक जिंकल्यास ही त्यांची हॅटट्रिक ठरेल. याआधी 2010 आणि 2014 असे त्यांनी सलग 2 विश्वचषक जिंकले होते. नेदरलँडनंही यापूर्वी 3 विश्वचषक जिंकले असून 1998 नंतर तब्बल 20 वर्षांनी ते विजेतेपदाचा दुष्काळ संपवतात का याकडे हॉकी विश्वाचं लक्ष लागलं आहे.
पर्थ इथं सुरू असलेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत दरम्यानच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात आज चहापानापर्यंत भारताच्या पहिल्या डावात 2 गडी बाद 70 धावा झाल्या होत्या. भारताची सुरुवात निराशाजनक झाली. सलामीवीर मुरली विजय भोपळाही न फोडता तंबूत परतला तर केएल राहुल केवळ 2 धावांवर बाद झाला. ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात सर्वबाद 326 धावा केल्या. हॅरिसनं सर्वाधिक 70 धावा केल्या तर फिंचनं 50, हेडनं 58 आणि मार्शनं 45 धावांची खेळी केली. टीम पेनच्या 38 धावांमुळे ऑस्ट्रेलियानं 300 धावांचा टप्पा ओलांडला. भारतातर्फे इशांत शर्मानं सर्वाधिक 4 गडी बाद केले तर जसप्रीत बुमराह, उमेश यादव आणि हनुमा विहार यांनी प्रत्येकी 2 गडी तंबूत धाडले. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या 3 गडी बाद 89 धावा झाल्या होत्या. मुंबई दूरदर्शन केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाकडून नैमित्तिक अर्थात कॅज्युअल वृत्त निवेदक आणि कॅज्युअल सहाय्यक वृत्त संपादक या पदांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. 5 जानेवारी 2019 रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज पाठवावेत. अर्ज आणि अधिक माहिती www.dd.sahyadri.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. आता हवामान वृत्त. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचं येत्या 12 तासात चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता असून आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूच्या काही किनारी भागात जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची तसंच वेगवान वारे वाहण्याची शक्यता आहे. यामुळे आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमधल्या मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. खोल समुद्रात गेलेल्या मच्छीमारांना किनाऱ्यावर परत येण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. दरम्यान अमरावती, बुलढाणा, बीड, जालना, सोलापूर तसंच रायगड आणि पालघरमध्ये थंडीचा जोर वाढला आहे. सिंधुदुर्गात काही भागात काल संध्याकाळी जोरदार वाऱ्यासह पाऊस झाला. गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातही ढगाळ वातावरण असून पाऊस झाल्यानं गेल्या 2 दिवसात थंडीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. अकोला जिल्ह्यातही पारा घसरला असून उस्मानाबाद इथं वातावरणात गारवा वाढला आहे. वाशिम तसंच कोल्हापूर जिल्ह्यातही कडाक्याची थंडी जाणवू लागली आहे. ठाण्यात आज सकाळी ढगाळ वातावरण होतं. या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे येत्या 2 दिवसात पूर्व विदर्भातील अमरावती, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर, गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यात वातावरण ढगाळ राहील तसंच काही जिल्ह्यात या दरम्यान पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सात ते 8% विकासदर राखत भारत जगातील सर्वाधिक वेगानं विकसित होणारी अर्थव्यवस्था राहील, केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांचा विश्वास. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशभरात आदरांजली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज दिली स्टॅच्यू ऑफ युनिटीला भेट. मिझोराममध्ये झोरामथंगा यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये सरकार स्थापनेच्या प्रक्रियेला वेग. राफेल खरेदी व्यवहाराबाबत संयुक्त संसदीय समिती नेमण्याची मागणी सरकारनं फेटाळली. रानिल विक्रमसिंघे उद्या श्रीलंकेच्या पंतप्रधान पदाची शपथ घेण्याची शक्यता. महिंद्रा राजपक्षे यांचा पंतप्रधान पदाचा राजीनामा. जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत 3 दहशतवाद्यांना कंठस्नान. लष्कराचा 1 जवान शहीद. चीनमध्ये ग्वांगझू इथं सुरू असलेल्या बीडब्ल्यूएफ अर्थात जागतिक बॅडमिंटन महासंघाच्या वर्ल्ड टूर फायनल स्पर्धेत पीव्ही सिंधूची महिला एकेरीच्या अंतिम फेरीत धडक. ओदिशात भुवनेश्वर इथं सुरू असलेल्या विश्वचषक हॉकी स्पर्धेत आज ऑस्ट्रेलिया विरुद्ध नेदरलँड आणि इंग्लंड विरुद्ध बेल्जियम असे उपांत्य फेरीचे सामने होणार. भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान पर्थ इथं सुरू असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताची निराशाजनक सुरुवात. दोन्ही सलामीवीर गारद, कोहली आणि पुजारा यांनी सावरला भारताचा डाव. आणि आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूच्या किनारी भागाला चक्रीवादळाचा तडाखा बसण्याची शक्यता. राज्याच्या अनेक भागात थंडीचा जोर वाढला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात संध्याकाळी 4:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.